पनवेल नगर परिषदेच्या वतीने नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी 31 मार्च रोजी विविध विकास कामांचा विचार करण्याकामी महत्वाची बैठक संपन्न झाली. नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल पालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पालिका हद्दीत तब्बल 74 लाख रुपये खर्चाच्या 14 विकास कामांना मंजुरी देण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल पालिका हद्दीत सुरू केलेल्या विकासाच्या गंगेमुळे त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. उपनगराध्यक्ष मदन कोळी, सर्वपक्षीय नगरसेवक मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, भगवान खाडे आदी उपस्थित होते. शहर बस सेवेकरिता JNNURM योजनेअंतर्गत बस प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार मे UMCT यांच्याकडून अतिरिक्त सेवा घेण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करून त्यावर धोरणात्मक निर्णय झाला तर विविध कामाची कंत्राटे देताना कंत्राटी कामगारांना सुधारित वेतन देण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मान्यता देण्यात आली. आजच्या विशेष सभेमध्ये जे काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले त्यामध्ये सर्वप्रथम मी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं अभिनंदन करेन. सभागृहाने सुद्धा त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचे आभार मानलेले आहेत. कारण त्यांनी जो येणारा जो काही आमदार निधी आहे तो आमदार निधी दरवर्षी म्हणजे आता 3 वर्ष आम्ही पाहत आहोत, 3 वर्ष त्यांनी सतत आमदार निधी या पनवेल शहराच्या विकासासाठी दिलेला आहे आणि अगोदर सुद्धा देत होते, आता सुद्धा देत आहेत. याच पद्धतीनं आता सुद्धा तो आमदार निधी जवळजवळ 80 लाख रुपये त्यांनी दिलेला आहे. या 80 लाख निधीमधून काही पनवेल शहरामध्ये प्रभाग नंबर 4 मध्ये अमदान स्मशानभूमीच्या शेड संदर्भात एक काम घेण्यात आलेलं आहे. तसंच पनवेल नगर परिषदेला संगणक पुरवण्याचा जो विषय आहे तो 10 लाखाचा एक 10 लाखाचे संगणक पुरवण्यात येणार आहेत. तसेच दुसरा एक विषय म्हणजे प्रभाग नंबर 2 मध्ये सेक्टर 5A मध्ये काही जिथे जिथे म्हणजे अस्वच्छता आहे तिथे पेवब्लॉक बसवण्यासाठी, तसेच सेक्टर प्रभाग 2 मध्येच सेक्टर 5 मध्ये आणखी एक सोसायटी आहे, साई संसार सोसायटी आहे, तिथे सुद्धा 5 लाखाचा निधी देण्यात आलेला आहे. तसेच तक्का स्मशानभूमी इथे त्याचं सुद्धा सुशोभीकरण अर्ध झालेले आहे, अर्ध सुशोभीकरण व्हायचं आहे, त्यासाठी सुद्धा 10 लाखाचा निधी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. अशा पद्धतीची अनेक कामं विकास कामं ही आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या निधीमधून घेण्यात आलेली आहेत. त्याबद्दल आमदार साहेबांना मी पनवेल नगर परिषदेकडून साहेबांचं धन्यवाद मानते, आभार मानते. आणि पनवेल नगर परिषदेचे आणखीन काही विषय आहेत, मग ते बसच्या संदर्भात आहेत, तसेच कंत्राटी कामगार जे आहेत या कामगारांना अगदी ह्याच्या पद्धतीनं वेतन मिळणं गरजेचं आहे, म्हणजे कामगारांना सुधारित दराप्रमाणे वेतन मिळणे आवश्यक आहे, तर तो एक निर्णय घेणे आज मीटिंगमध्ये घेतलेला आहे अशा पद्धतीचे. तसंच रोहिदासवाड्यातील जे प्लॉट नंबर अंतिम भूखंड क्रमांक प्रॉपर्टी क्रमांक 1033 येथे रोहिदासवाड्यातील जे समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराचं काम टेंडरमुळे बऱ्याच वेळा अडकलं होतं, म्हणजे 2-3 वेळा टेंडर मागवण्यात आले परंतु ते काम काही पूर्णत्वास जात नव्हते, टेंडर काही येत नव्हते आणि त्यामुळे हे बांधकाम चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी नवीन पद्धतीचं परत एक प्लॅन तयार करून ते लवकरात लवकर बांधण्यात येणार आहे. मग तिथे सुसज्ज अशी लॅब राहणार आहे, तसंच सुसज्ज असं हॉल राहणार आहे. तेथील नागरिकांच्या ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या त्या उपलब्ध करून देणार. रोहिदासवाडा म्हणून आहे तिथे एक छोटस रोहिदास भवन म्हणून पण त्यामध्ये राहणार आहे. अशा पद्धतीचं तिथे लवकरात लवकर हे रोहिदासवाड्यातील समाज मंदिर होणार आहे.